नमस्कार मित्रांनो, मी ओम प्रकाश आनंदवाडे. आपण बँकर सोलच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण एचवर स्टॉकचा हा दुसरा एपिसोड घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये चेतन कांबळे सर, जे की एएफओ आहेत कॅनरा बँकेमध्ये, आता जस्ट त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं जर स्ट्रगल तुम्ही ऐकलं आणि त्यांच्याकडून तुम्हाला भरपूर शिकण्यासारखं आहे त्या स्ट्रगलमधून. आजचा इंटरव्ह्यू तुम्ही पूर्णपणे पाहावा शेवटपर्यंत, मला माझी अशी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला काही चुका करू नये किंवा काय करायला पाहिजे ते सर्व तुम्हाला शिकण्यासारखं आहे यामधून. तर मला चेतन सराबद्दल एक म्हणायचं आहे, एक डायलॉग आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठेतरी उद्दिष्ट गाठायचे असते, ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. काही क्षणापूर्वी दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी होतात, पण अशी ध्येयवेळी माणसं जी असतात ना, इतिहास घडवतात. तर मित्रांनो, चेतन सर अगोदर युपीएससीची तयारी करायचे, पण त्यामध्ये त्यांना असं नाही की ते तिथं पूर्णपणे अपयशी व्हायचे, पण सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण त्यांनी असं काही चुकीचे निर्णय घेतले नाहीत. तर त्यांना चेतन सरांकडूनच आपण ऐकूयात की त्यांनी एएफओ का करायचं हे त्यांनी का ठरवलं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चुकीचे पावलं न उचला, म्हणजे आता तुम्ही जर कुठं अपयशी होत असाल तर चुकीचे पावलं उचलण्याऐवजी काहीतरी मार्ग बदलला पाहिजे हे तुम्हाला यातून कळेल. तर चेतन सर, तुमच्याबद्दल पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्या. नमस्कार. आता ओमने माझं इंट्रोडक्शन थोडक्यात दिलेलंच आहे. नाव चेतन मारुती कांबळे, राहणार कारदगा, बेळगाव जिल्हा आणि स्टेट कर्नाटकमध्ये येतं. आणि आताच माझं आणि माझ्या एका मित्राचं, आम्ही दोघीच्या सोबत अभ्यास करत होतो, दोघांचं कॅनरा बँकमध्ये सिलेक्शन झालंय. आणि आधी मी आता ओम सांगितल्याप्रमाणे आधी युपीएससीची तयारी करायचो त्याने उल्लेख केला. आणि असंच एकदा मी पुण्यामध्ये प्रिपरेशन करत होतो आणि मी सीसीआरचं प्रिपरेशन करत असतेवेळी त्याला वाटलं की मी बँकिंगची तयारी करतोय, तो बाजूला बसलेला पण बँकिंगची तयारी करत होता. मग त्याला वाटलं आपण दोघे बँकिंगची तयारी करतोय तर आपण मग दोघे सोबत अभ्यास करू. मग त्याला म्हटलं मी बँकिंगची तयारी नाही करत आहे, युपीएससी तयारी करतोय. आणि योगायोगाने माझ्या 10 ते 15 दिवसाच्या त्या सीसीआरच्या प्रिपरेशनवरती तो मला असं सजेशन केला की आता फॉर्म पण सुटलेला आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा महिना होता, आणि तो एएफओची पण तयारी करतो, ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे अॅग्रिकल्चरमध्ये. मग त्याला त्याचा सल्ला मांडला आणि मग मी तशीच प्रिलिम्स दिली. मग त्या प्रिलिम्समध्ये माझी प्रिलिम्स पूर्णपणे निघून गेली, जी सेक्शनल कटअप असतो आणि ओव्हरऑल कटअप असतो. पण त्यावेळी माझा अभ्यास अॅग्रीचा कमी होता थोडासा, त्याच्यामुळे मेन्सचं सिलेक्शन नाही झालं. आणि दुसऱ्या वर्षी पण असंच झालं की प्रिलिम्स निघाले आणि मग मेन्स नाही निघाली, आणि सोबत युपीएससीचा अभ्यास सुरूच होता. पण मला वाटलं की आता युपीएससीचा इतका वास्ट सिलेबस आहे आणि माझ्याकडे प्रिलिम्स निघते, तर मग एएफओकडे का पूर्ण डेडिकेशनने अभ्यास करू नये आपण. तर मग मला वाटलं की युपीएससीचा एक अटेम्प्ट थांबूया आपण आणि मग पूर्णपणे एएफओसाठी आपलं डेडिकेशन देऊया. मग ज्यावेळी पूर्णपणे डेडिकेशनने अभ्यास करत केले त्यावेळी असं गमतीने असं झालं की ज्यावेळी माझी 2 वेळा प्रिलिम्सची एक्झाम निघत होती, त्यावेळी 2 वेळा प्रिलिम्सची एक्झाम माझी 0.25 एकदा राहिली आणि 0.6.25 एकदा राहिली. पण मला वाटलं की आता इथे इकडे पाय टाकलाय तर आपण माघारी नाही घ्यायचं आणि परत युपीएससीकडे वळायचं, इकडची पोस्ट घेऊनच वळायची. मग असंच मित्रांच्या ग्रुपमध्ये असं ऐकण्यात आलं की मित्र सगळे औरंगाबादला आणि औरंगाबादला जाऊया. मग औरंगाबादमध्ये आलो, मित्रांचा ग्रुप झाला, मग त्या ग्रुप डिस्कशनचा ग्रुप स्टडीचा इफेक्ट आता तुमच्या समोर आहे, हातामध्ये एएफओ पोस्ट आहे. ओके सर, तर पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. धन्यवाद. आणि सर, आता आपल्या अॅग्रीच्या पोरांचं कसं असतं, मेन्स पेक्षा प्रिलिम्सला जास्ती घाबरतात पोर, बरोबर आहे का? तुम्हाला पण तसं काही वाटलं होतं का ज्यावेळेस तुम्ही एएफओची तयारी करत होता तेव्हा? आणि ते जर वाटलं समजा तर प्रीची तयारी कशी केली होती तुम्ही? प्रीची मला इतकी भीती वाटली नाही, कारण मी जे 10 ते 15 वर्षाच्या फक्त स्टडीवरती 2 वेळा प्रिलिम्स क्लिअर केलेली, त्यामुळे मला इतकी भीती वाटत नव्हती. भीती अशी वाटायची की मी डिग्रीच्या काळामध्ये जास्त मेन्स अभ्यास केला नव्हता. शक्यतो कसं होतं, डिग्रीच्या काळामध्ये मेन्स अभ्यास भरपूर होता पण माझा थोडासा कमी होता त्यावेळी, आणि प्रिलिम्स पटकन निघत होती, त्यामुळे बाकीच्या मुलांच्या पेक्षा मला प्रिलिम्सची भीती न वाटता मेन्सची भीती वाटायची. बाकीच्या मुलांना कसं वाटायचं, प्रिलिम्सची भीती वाटते. ओके सर, समजा आता आपले बऱ्यापैकी पोर क्वांट रिजनिंग पेक्षा इंग्लिशला जास्ती घाबरतात. हो नक्कीच. आता माझ्या आजूबाजूचे मित्र होते, त्यांचा अग्रीचा अभ्यास भरपूर होता पण त्यांचा इंग्लिशचा सेक्शनल कटअप क्लिअर नाही झाल्यामुळे त्यांना पुढे मेन्स देता नाही आली. असं भरपूर वेळा होतं की आपण मेन्सचा अभ्यास भरपूर करत असतो पण प्रिलिम्सला जो इंग्लिशचा एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण मार्क्स कमी घ्यायला कमी पडतो. याचं मुख्य कारण असं की आपल्या पहिल्यापासूनच इंग्लिशचा बाउक करण्यात आलेला आहे. आणि माझं असं झालं की मी युपीएससीचे 2 वर्ष अभ्यास करत होतो त्याच्यामुळे माझं इंग्लिश असं तिकडे इतकं चांगलं नाही म्हणत आहे मी, पण बऱ्यापैकी बेटर होतं. मग त्याच्यामुळे मला इतकासा म्हणजे धक्का पोचला नाही त्या इंग्लिशमधून. मला असं सांगावं असं वाटतं की जे काय तुम्ही बँकिंगच्या एक्झाम मध्ये एंटर करताय तर तुम्ही पहिल्यापासूनच क्वांट बरोबर LR सोबतच
इंग्लिशला पण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मुलं काय करतात, क्वांट करतात, एलआर करतात, इंग्लिश थोडंसं पाठीमागे ठेवतात. ते न करण्याऐवजी आपण पहिल्यापासूनच इंग्लिशकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, नवीन पोरांना इंग्लिश किंवा क्वांट रिझनिंग बद्दल काय सजेशन द्याल, त्यांना तयारी कशी करावी? असं म्हणजे बँकिंग क्षेत्रात आल्यानंतर असं प्रत्येक विद्यार्थी होतच की तो कोणत्या तरी अकॅडमीला जॉईन होतो. मला वाटतं त्या अकॅडमीचे जे शिक्षक असतात ते जे इन्स्ट्रक्शन देतात, ते जे आपल्याला होमवर्क देतात, तो नित्यनेमाने केला आणि आपले जरा एफर्ट्स जास्त लावले तर निश्चितच आपली प्रगती होऊ शकते. बरोबर. आणि सर, तुम्ही मॉक टेस्ट वगैरे फॉलो केल्या होत्या का प्रिलिम्स साठी? हो, मॉक टेस्ट फॉलो केलेल्या. जसं की अड्डा 24/7 आहे, त्याच्यानंतर ऑली बोर्ड आहे, त्याच्या मॉक टेस्ट दिलेल्या, त्याचा मला इफेक्ट पण जाणवला. ओके सर. सर, प्रिलिम्स म्हणजे आता प्रिलिम्स तर झाली, पण मेन्स साठी तुम्ही तयारी कशी केली होती सर? मेन्स साठी आता माझा जो मित्र आहे तो सध्या कलीग आहे, आपल्या कॅनरा बँकमध्ये सिलेक्शन झालंय, ओम भोसले, त्याचं माझं सोबत इंटरॅक्शन व्हायचं दररोज की बाबा हा असा स्टडी केला पाहिजे, हा सब्जेक्ट वाचला पाहिजे, इतक्या दिवसामध्ये हा पूर्ण करूया आपण. मग असं स्टडी करताना असताना जाणवलं की हा बाबा आपला सब्जेक्ट हा वीक आहे, तर याच्यामध्ये आपण थोडंसं आपण अजून एफर्ट्स दिले पाहिजेत. सोबत आपला आदेश कापडे होता, अनफॉर्च्युनेटली त्या थोड्या मार्कामध्ये राहिलं. असे भरपूर विद्यार्थी की थोड्या थोड्या मार्कामध्ये राहतात, पण असं समजून त्यांचा अभ्यास कमी होता. हा, त्यांचं कुठेतरी लक्ष थोडासा भाग असेल, थोडा थोडा कमी होतं, मार्क थोडे कमी पडतात. पण अशा आमच्या ग्रुपमध्ये आम्ही दोघे झालो, पण अजून ते अपकमिंग येत आहेत, ते पुढच्या वर्षी नक्की होतील अशी आशा आहे. मला ग्रुप डिस्कशनचा इतका फायदा वाटतो की ग्रुप डिस्कशन मध्ये भरपूर अभ्यास होतो आणि त्याचा इफेक्ट आपला एक्झाम मध्ये जाणवतो. बरोबर आहे सर. तर आता मला सांगा सर, मेन्स साठी आता पोरांचं कसं, भरपूर सारे म्हणजे डाटा खूप कलेक्ट करतात पोरं, म्हणजे जी पुस्तक दिसलं त्याचं झेरॉक्स मारणं, नोट्स असेल ती, तर तुम्ही कसं करायचो सर? मला असं वाटतं की ते मुलांचं जे पूर्णपणे चुकतं की भरपूर पुस्तकं घ्या आणि एकेक वेळेला वाचा, मला असं वाटतं की तुम्ही फक्त एक दोन किंवा जास्तीत जास्त तिसरा म्हणजे सोर्स आहे ना तो युज करा. पण त्याचे तीन सोर्स तुम्ही युज करत असाल, पण मल्टिपल रिव्हिजन तुम्ही दिलं पाहिजे. एक आणि दोन बेटर आहेत, पण तुम्हाला अजून वाटत असेल की थोडंसं आपण अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे तिसरा सोर्स. मला वाटत नाही की चौथा सोर्स कोणता घ्यावा, पण एक दोन आणि तीन सफिशियंट आहेत. पण त्यांचे घेतलेले जे सोर्स आहेत त्यांचा मल्टिपल रिव्हिजन झालं पाहिजे. बरोबर. सरांचं एकच म्हणणं आहे की 10 सोर्स एक वेळेस वाचण्यापेक्षा 1 सोर्स 10 वेळेस वाचा, म्हणजे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर चेतन सर, तुम्ही आता अॅग्रीच्या स्टुडंटला बऱ्यापैकी इंटरव्ह्यूला तेवढा म्हणजे हे होत नाही, म्हणजे काम तो आपण स्कोर येत. तर तुम्ही त्याची इंटरव्ह्यूची तयारी कशी केली होती? हा, आम्हाला प्रिलिम्सचे मार्क, प्रिलिम्स आम्ही क्वालिफाय झाल्यानंतर आम्हाला कळालं की इंटरव्ह्यूला कॉल आलाय. मग इंटरव्ह्यूला कॉल आल्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा हा असं असं आहे. सोबत सोबत 4-5 विद्यार्थी होते, आम्ही मित्र ओम होता, आदेश होता, सोबत अजून एक सर होते आमचे सिनियर होते, आणि आमचा ज्युनियर एक होता. आम्ही चौघे पाच जण काय करायचो, असं पुढे पॅनल बसल्यासारखं, हे म्हणजे आपण योग्य तिथे कसं सिच्युएशन असते ना की पुढे 5 जणांनी एकटा इंटरव्ह्यू देतोय, तसं पुढे 4 जण बसायचे आणि एकटा इंटरव्ह्यू द्यायचा. मग हे 4-5 दिवस आम्ही भरपूर इंटरव्ह्यू दिले, जवळपास प्रत्येकाने 10-12 इंटरव्ह्यू दिले, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला. पहिल्यांदा आपण कसे क्वेश्चन फेस करतो, आपल्याला पुढून क्वेश्चन आला तर आपण कसं त्याला उत्तर येत नसेल तर त्यांना आपण दुसरा क्वेश्चन कसा आपण त्या अन्सर म्हणून देऊ शकतो की जेणेकरून आपल्या त्या अन्सरवरती आपल्याला तेच क्वेश्चन विचारतील, असा भरपूर सराव झाला आणि त्या सरावाचा आता फायदा झालाय. ओके सर. तर भरपूर आपले क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत चेतन सरांसोबत, तर तुमचे काही आणखीन क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये तुम्ही ते पोस्ट करा, जेणेकरून चेतन सर तुम्हाला तिथे कमेंटमध्ये आन्सर देतील, किंवा एक स्पेशल व्हिडिओ बनवू आपण चेतन सरांसोबत. आणखीन तुमचे काही डाऊट असतील एफओ मेन्स बद्दल किंवा प्रिलिम्स बद्दल, तुमच्या इंटरव्ह्यू बद्दल काही, किंवा तुम्ही नवीन तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा, तर चेतन सरांचं मला थँक्यू म्हणावं लागेल. त्यांनी आमच्या म्हणजे कॉल केल्या त्यांनी हो म्हणलं आणि हजर झाले. तर बँकर सोलला असंच तुम्ही सबस्क्राईब करत राहा असे व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग बँकर सोल.